नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीचा गणित भाग 1 पॉलिनोमियल या प्रकरणाच्या व्हिडिओ मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते। याआधी 4 व्हिडिओ आपण इथे पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण पॉलिनोमियल कशी ओळखायची, त्याचबरोबर पॉलिनोमियलचे आपला संश्लेषक भागाकार सिंथेटिक डिव्हिजन याचाही आपण अभ्यास केलेला आहे, पॉलिनोमियलचे ऑपरेशन्स पाहिलेले आहेत, त्यानंतर शेष सिद्धांत म्हणजे रिमाइंडर थेरम आपण पाहिली, आणि आज आपण हा राहिलेला शेवटचा भाग आहे तो म्हणजे फॅक्टर थेरम। फॅक्टर थेरम म्हणजे अवयव सिद्धांत, फॅक्टर थेरम म्हणजे अवयव सिद्धांत। आता या फॅक्टर थेरम मध्ये काय आहे, तर आपण रिमाइंडर थेरम म्हणजे शेष सिद्धांत आपण शिकलेला आहोत, शेष सिद्धांतानेच याचं रिमाइंडर काढायचं, म्हणजे रिमाइंडर थेरमने याचा रिमाइंडर काढायचा, आणि जर रिमाइंडर 0 आला तर आपण फॅक्टर थेरमने म्हणजे अवयव सिद्धांताने x-2 हा या बहुपदीचा या पॉलिनोमियलचा अवयव आहे असं आपण म्हणतो। आता 21 आपण लिहिलं आणि 21-7 हा अवयव आहे का, कसं ओळखणार आपण, तर 21 ला आपण ज्यावेळी 7 ने भागतो, 7 त्रिक 21, 21 गेले 0, आणि ज्यावेळी आपण बाकी त्याची 0 उरते त्यावेळी आपण काय म्हणणार की 7 हा 21 चा फॅक्टर आहे, म्हणजे 7 हा 21 चा अवयव आहे। अशाच प्रकारे आपल्या ज्यावेळी आता चेक वेदर x-2 इज द फॅक्टर ऑफ पॉलिनोमियल x³-x²-4, आपल्याला काय करायचंय बघा, तर x-2 हा या बहुपदीचा फॅक्टर म्हणजेच अवयव आहे की नाही हे चेक करायचं आहे। त्यासाठी आपण काय करायचं, आधी ह्या रिमाइंडर थेरमनी या बहुपदीची बाकी काढायची, म्हणजेच रिमाइंडर काढायचा आपण, आणि मग रिमाइंडर, इफ द रिमाइंडर इज द 0 देन x-2 दॅट इज द डिव्हायजर इज द फॅक्टर ऑफ डिव्हायडेंड, म्हणजे x-2 हा x³-x²-4 अवयव आहे असं आपण म्हणणार आहे। आपण सोडवूया, एक उदाहरण सोडवल्यानंतर लक्षात येईल तुमच्या। पहिल्यांदा आपण काय करायचं, रिमाइंडर थेरम पहिल्यांदा आपण वापरायची, बाय रिमाइंडर थेरम। बाय रिमाइंडर थेरम पहिल्यांदा दिलेल्या बहुपदीला आपण नाव देऊया x³-x²-4, आणि मग आता कुणी भागायचे आपल्याला, डिव्हायजर आपला कोण आहे, डिव्हायजर आपला कोण आहे, कुणी भागायचे, भाजक आहे हा, x-2 हा भाजक आहे, x-2 हा भाजक आहे, आणि म्हणून आपण काय करणार, तर इथं डिव्हायजर आपण इथं घेत असताना x ची किंमत काय घेणार, तर x-2 आपण काय घेणार, 2 घेणार, आणि म्हणून p(2) ची किंमत आपण काढणार, आपण काय करणार, p(2) ची किंमत काढणार, 2² - 2² - 4, 2² - 8 - 2² - 4 - 4, ऋण ऋणची बेरीज करूया आपण, 8 ऋण 4 आणि ऋण 4 समान चिन्ह आणि की दोघांची बेरीज करतो आणि समान चिन्ह आपण देतो, 8 - 8 = 0, आणि म्हणून p(2) = 0 आलं, p(2) = 0, म्हणजेच काय, तर रिमाइंडर इज, म्हणजेच बाकी किती आली आपली, 0 आली, आणि जर इफ द रिमाइंडर इज 0 दॅट इज द इफ द p(2) = 0 देन x-2 इज द फॅक्टर ऑफ x³-x²-4, म्हणून बघा आपण काय लिहिणार, x-2 हा या बहुपदीचा अवयव आहे असं आपण लिहायचं, म्हणजे x-2 इज द फॅक्टर ऑफ x³-x²-4।
x minus 2 is the factor of x cube minus x square minus 4. Next thing. पुढचं उदाहरण आहे, इफ x minus 2 इज द फॅक्टर ऑफ m cube minus mx square plus 10x minus 20, फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. x वजा 2 हा या दिलेल्या बहुपदीचा फॅक्टर आहे, तर m ची किंमत काढ असं सांगितलेलं आहे. आता फॅक्टर आहे म्हणजे त्याचा रिमाइंडर किती येणार आहे, 0 येणार आहे. रिमाइंडर 0 येणार आहे. नेहमीच्या पद्धतीने आपलं पहिल्यांदा रिमाइंडर थेरम वापरायची. आपण सुरुवातीला काय करायचं, तर त्या बहुपदीला नाव द्यायचं. पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस एम एक्स स्क्वेअर प्लस एन एक्स मायनस 20. आता डिव्हायजर किती आहे आपला, म्हणजे फॅक्टर आहे की नाही तो चेक करायचा, तो किती आहे, एक्स मायनस 2. अँड देअरफोर आपण एक्स बरोबर किती ठेवणार, वजा 2 च्या ऐवजी अधिक 2 ठेवणार आपण, म्हणजे पी ऑफ 2 ची किंमत आपण काढणार. पी ऑफ 2 बरोबर 2 चा घन वजा एम गुणिले 2 चा वर्ग, एक्स चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग, अधिक 10 गुणिले 2 वजा 20. 2 चा घन 8 वजा 2 चा वर्ग 4 म्हणजे 4 गुणिले एम 4 एम, अधिक 10 दुनी 20 वजा 20 बरोबर. आता अधिक 20 आणि वजा 20 कॅन्सल झाले एकमेकाला, फक्त किती राहिलं, 8 वजा 4 एम, 8 वजा 4 एम राहिले आपले. आणि मग हे काय आहे, तर पी ऑफ 2 आहे. पी ऑफ 2 ची किंमत एवढी आलेली आहे. आता काय सांगितलेलं आहे, एक्स मायनस 2 इज द फॅक्टर, एक्स मायनस बघा इज फॅक्टर ऑफ, कोणाचा फॅक्टर आहे, एक्स वजा 2 हा एक्स घन वजा एम एक्स वर्ग अधिक 10 एक्स वजा 20 चा अवयव आहे. आणि म्हणून पी ऑफ 2 ची किंमत किती असणार आहे, 0 असणार आहे. अवयव कधी असतो, जर बाकी म्हणजे रिमाइंडर 0 आलं तर. आणि मग हा अवयव आहे की नाही चेक करण्यासाठी आपण ही पी ऑफ 2 ची किंमत काय, अवयव आहे हा आहे म्हणून सांगितले, म्हणजे पी ऑफ 2 ची किंमत किती असणार आहे, 0. आणि म्हणून बघा पी ऑफ 2 ची किंमत 0 आहे, म्हणून 8 वजा 4 एम बरोबर 0. आता 8 बरोबर वजा 4 एम पलीकडे गेले, अधिक 4 एम झाले, म्हणून बघा काय येणार आहे, एम बरोबर हे 4 इकडे येऊन भागिले होणार आहे, 8 भागिले 4, म्हणून एम बरोबर 2. एम ची किंमत किती निघाली, 2 निघाली. आपल्याला काय सांगितले, पुन्हा एकदा बघा, एक्स वजा 2 हा याचा अवयव आहे. अवयव आहे म्हणजे पी ऑफ 2 ची किंमत किती येणार आहे, 0. मग आपण रिमाइंडर थेरमनी काय करायचं, किमती ठेवत जायच्या, द एक्स ची 2 ठेवायची आणि रिमाइंडर काढायचं, 8 वजा 4 एम आलं. पण जर फॅक्टर असेल तर रिमाइंडर किती असणार आहे, 0. म्हणून पी ऑफ 2 बरोबर 0, म्हणून 8 वजा 4 एम बरोबर 0, याच्यावरून आपण एम ची किंमत किती काढली, 2 काढलेली आहे. पुढचं उदाहरण बघा काय आहे, तर पी ऑफ एक्स बरोबर एक पॉलिनॉमियल दिलेली आहे, क्यू ऑफ एक्स ही एक दुसरी पॉलिनॉमियल दिलेली आहे. चेक व्हेदर क्यू ऑफ एक्स इज द फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स आर नॉट, म्हणजे हा या पॉलिनॉमियलचा अवयव आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. आता हे चेक करण्यासाठी रिमाइंडर थेरमचाच यूज करायचा. आपण बाय रिमाइंडर थेरम पी ऑफ एक्स मी लिहून घेते, आधी पी ऑफ एक्स बरोबर एक्स घन वजा एक्स चा वर्ग वजा एक्स वजा 1. आता इथं क्यू ऑफ एक्स न भागायचा आहे, क्यू ऑफ एक्स एक्स वजा 2 आहे, हा फॅक्टर आहे म्हणून सांगितले, फॅक्टर आहे की नाही चेक करायचा आहे.
आणि म्हणून इथं पी ऑफ एक ची किंमत काढायची आपण एक चा घन वजा एक चा वर्ग वजा एक वजा एक एक चा घन एक एक चा वर्ग एक एक वजा तीन बरोबर वजा दोन मोठ्यातनं लहान वजा करून मोठ्याचं चिन्ह म्हणून पी ऑफ एक ची किंमत किती आली वजा दोन आली म्हणजेच पी ऑफ एक इज नॉट इक्वल टू झिरो नॉट इक्वल टू झिरो देअरफोर क्यू ऑफ एक्स हा अवयव नाही क्यू ऑफ एक्स इज नॉट फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स म्हणजे क्यू ऑफ एक्स हा पी ऑफ एक्सचा अवयव नाही अतिशय सोपा आहे रिमाइंडर थेरमचा यूज करायचा आणि हे कशावरनं लिहिलं तर बघा बाय फॅक्टर थेरम अवयव सिद्धांतानुसार बाय फॅक्टर थेरम इथं नमूद करायचं अशा पद्धतीनं फॅक्टर थेरम याचा वापर करून म्हणजे त्याच्यात रिमाइंडर थेरमच आहे ते वापरून आपण उदाहरणं सोडवतो पुढचं उदाहरण आहे प्रॅक्टिस सीट 3.5 मधलं आहे इफ एक्स रेज टू 31 प्लस 31 इज डिवायडेड बाय एक्स प्लस 1 देन फाइंड रिमाइंडर म्हणजे रिमाइंडर थेरमचा इथं आपण वापर करायचा आहे आता इथं बघा आपल्याला डिवायझर आपला किती आहे डिवायझर इज इक्वल टू एक्स प्लस 1 अँड देअरफोर बाय रिमाइंडर थेरम एक्स इज इक्वल टू मायनस 1 प्लस 1 ची अपोजिट नंबर आपण घ्यायची असते विरुद्ध संख्या घ्यायची असते म्हणजे भाजक आपला एक्स अधिक एक आहे एक्स अधिक एक न भागायचा आहे म्हणजे एक्स बरोबर किती घ्यायचं वजा 2 घ्यायचं आणि मग पी ऑफ एक्स बरोबर एक्सचा 31वा घात आहे अधिक 31 आता एक्सची किंमत किती ठेवायची आहे आपण तर वजा 1 पी ऑफ वजा 1 बरोबर वजा 1चा 31वा घात अधिक 31 आता 31चा कितीही घात केला तरी एकच येतो एकचा कितीही घात केला तरी एकच येतो पण ऋण संख्येचा 31वा घात करायचा आहे वजा 1चा वर्ग 1 येतो पण वजा 1चा घन वजा 1 येतो म्हणजे जर घातांक ऑड नंबर असेल विषम संख्या असेल घातांक तर इथं वजा येणार आणि जर समसंख्या घातांक इथं 30 असतं तर अधिक 1 आलं असतं कारण याच्यावर बघा ऋण संख्येचा वर्ग वजा 1चा वर्ग धन 1 येतो पण वजा 1चा घन ऋण 1 येतो म्हणजे जर ऑड घातांक असेल विषम घातांक असेल तर त्याची किंमत वजा 1 येणार अधिक 31 आणि म्हणून पी ऑफ वजा 1 बरोबर मोठ्यात लहान वजा तर मोठ्याचं चिन्ह 30 किती येणार आहे 30 येणार आहे आता पुढचं उदाहरण आहे बघा पी ऑफ एक्स बरोबर 2x² वजा 5√3 एक्स प्लस 5 देन पी ऑफ 5√3 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणजे आपल्याला एक्स बरोबर किती ठेवायचं आहे पी ऑफ एक्स लिहिते मी आधी पी ऑफ एक्स बरोबर 2x² वजा 5√3 एक्स अधिक 5 पी ऑफ 5√3 एक्सची किंमत किती ठेवायची आहे आपण 5√3 किंमत ठेवायची आहे म्हणून जिथं जिथं एक्स आहे तिथं आपण 5√3 ठेवणार 5√3चा वर्ग वजा 5√3 गुणिले एक्स म्हणजे गुणिले 5√3 अधिक 5 बरोबर 2 × 5² 25 गुणिले √3² 3 √3 × √3 √9 √9 म्हणजे 3 आलेला आहे वजा 5 5
पंचवीस गुणिले रूट तीन गुणिले रूट तीन तीन अधिक पांच बरोबर पंचवीस त्रिक पंचहत्तर पंचहत्तर दुनी दीडशे वजा पंचवीस त्रिक पंचहत्तर अधिक पांच एकशे पन्नास मधलं पंचहत्तर गेले पंचहत्तर राहिले अधिक पांच बरोबर ऐंशी पी ऑफ पांच रूट तीन बरोबर ऐंशी पी ऑफ पांच रूट तीन ची किंमत किती आलेली आहे ऐंशी आलेली आहे. या पद्धतीनं रिमाइंडर थेरम पहिल्यांदा आपण अभ्यासली त्याच्यानंतर त्याच्यातच पुढं आपण फॅक्टर थेरम म्हणजे शेष सिद्धांतावर आधारितच आपली ही फॅक्टर थेरम आहे.